नमस्कार. बोल बर्वाच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी कामाक्षी बर्वे आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत. अतिशय वर्सटाईल असं व्यक्तिमत्व आहे शोभाताई नाखरे यांचं. नमस्कार शोभाताई. शोभाताई ह्या एम ए संस्कृत, 12 वर्ष त्यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्याचं अतिशय त्यांच्या आवडीचं असं काम केलं आणि 1987 पासून त्या कर्णबधिर विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टीने, म्हणून त्यांचं जे बेसिक शिक्षण असतं या दृष्टीने त्या काम करत आहेत. तर शोभाताईंशी आजच्या गप्पा आपण सुरू करूया. मला तुम्ही जिथे द सेंट्रल स्कूल फॉर द डेफच्या तुम्ही माजी मुख्याध्यापिका आहात, म्हणजे कर्णबधिरत्व या विषयाशी तुमचा अतिशय जवळून संबंध आलेला आहे, तर मला आपल्या गप्पांच्या सुरुवातीलाच तुम्हाला असं विचारायला आवडेल की कर्णबधिरत्व म्हणजे नेमकं काय, हे कशावरून ओळखता येतं, किंवा याच्यासाठीचे जे काही क्रायटेरिया सेट केलेले आहेत की एखादं मूल कर्णबधिर आहे म्हणजे नक्की काय आहे, किंवा नेमकं काय आहे, काय सांगू शकाल याच्याबद्दल आम्हाला? हाँ, आता कसं असतं की मुलाच्या अंतःकरणामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो, समस्या असते आणि कानाकडून जी मेंदूकडे नस जाते तिला काहीतरी ती डॅमेज झालेली असते, खराब झालेली असते, किंवा ज्या वेळेला बाळाचा जन्म होतो तेव्हा काही वेळा फोर्सेप लावला जातो, तर त्या फोर्सेप मुळे सुद्धा एखाद वेळेला ती नस दाबली जाते आणि त्याच्यामुळे मेंदूमध्ये जे आवाजाचं हे असतं, आवाज जिथे ग्रहण केला जातो तर ते खराब होतं आणि मुलाला ऐकायला येत, आणि ऐकायला न आल्यामुळे मुलाला बोलायला अडचण होते कारण ऐकायला झाले. म्हणून सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ज्या वेळेला बाळ हॉस्पिटलमधनं घरी जात त्याच्या पूर्वी किमान त्याच्या कानाची तपासणी होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि पुण्या मुंबई सारख्या शहरात आता हे चालू झालंय, परदेशात तर हे अत्यावश्यक म्हणजे अगदी कंपल्सरी आहे की तिथे केलंच जातं परदेशामध्ये घरी जाताना. तर आपल्या इथे जर केलं गेलं असं तर काय होतं की जर लहान वयात अगदी म्हणजे जन्मानंतरचे 4 दिवसात कळलं की बाळाला ऐकायला येत नाहीये तर कानाला श्रवण यंत्र लावावं लागतं. आता कसं असतं की डोळ्याने दिसत नाही तर आपण चष्मा लावतो तर त्या क्षणाला सगळं दिसायला लागतं, सगळे प्रश्न संपून जातात. पण खानाचं मात्र तसं होत नाही, तर त्याच्यासाठी त्याला शिकवायला लागतं, म्हणजे ऐकणं शिकवावं लागतं. म्हणजे ज्या वेळेला बाळ शाळेत येतं त्यावेळेला ऐकायचं शिकवाय, म्हणजे मशीन मधनं ऐकायचं, बोलायचं आणि भाषा शिकवायची आणि प्लस ज्ञान द्यायचं, एवढे सगळे रोल एका वेळेला शिक्षकाला करायला लागतात. आणि म्हणून नेहमी आम्ही असं म्हणतो की ज्या वेळेला लहान वयात जर बाळाचं कर्णबधिरत्व कळलं तर मूल कानात श्रवण यंत्र जातं आणि सगळं करतं. आणि कसं असतं की आपल्या कान इतका नाजूक असतो की त्याच्यामध्ये काही घालून घेणं, त्याच्या कानामध्ये त्या यंत्राचं टीप असतं किंवा त्याच्या कानाच्या आकाराचा मोड असतो, त्याचा सराव होणं हे इतकं सोपं नाहीये. ज्यावेळेला 2-2.5 वर्षाचं बाळ होतं आणि मग कळतं की बाबा याला ऐकायला येत नाहीये आणि मग मशीन लावलं तर ते मशीन स्वीकारायलाच पुढचे 6 महिने तरी कमीत कमी जातात, म्हणजे मुलाला त्या मशीन मधनं आवाज ऐकायची सवय करायची वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यासाठी म्हणजे तो स्वीकारण्यासाठीच पहिले जातात. मग कधी कधी काय होतं, समज आलेली असते बाळाला, मग ते कानातनं काढतं टाकतं फेकून देत. आता मशीनची किंमत 1 ते 1.5 लाख असते. चांगलं जर त्याच्या श्रवण या रासानुसार जर मशीन घेतलं तर मशीनची किंमत साधारणपणे चांगल्या त्याच्या कानाला योग्य म्हणजे प्रोफाऊंड लॉस असेल, अति तीव्र श्रवण ऱ्हास असेल तर 1.5 लाख असते. आणि परत त्याचं आयुष्य 5 वर्षाचंच असतं, म्हणजे दर 5 वर्षांनी पालकांना हा रिकरिंग एक्सपेन्सेस आहे परत परत येणारा. आणि म्हणून जर अगदी लहान वयात बाळाला काही समजत नाहीये तेव्हा जर मशीन लावलं तर ते मशीन त्याचे कान होतात आणि ते ऐकायला इतकं, आपण जसं कानाने ऐकतो तसं त्या मशीन मधनं सहजपणे ऐकायला लागतं आणि ते बाळ मग स्वतःहून सांगतात की मला मशीन हवं. पण जर 2-2.5 वर्षानंतर, आतापर्यंत बरेच वेळा असं व्हायचं की डॉक्टरांना सांगून मग ते सगळं त्याच्या तपासण्या होऊन वगैरे साधारण बाळ 2.5-3 वर्षाचं होऊन जात आणि मग त्याला समज येत आणि मग त्या मशीनचं काय होतं हे जरा कठीण आहे, मग ते पालकांनाही समजत नाही आपण का करावं आणि कसं करावं. आणि मुख्य म्हणजे ऐकायला येत नाही मग बोलायचं कशाला, हा अगदी सहज पालकांचा प्रश्न असतो. मग तिथे खाणाखुणा सुरू होतात वगैरे.
पण म्हणजे जर मुख्य प्रवाहात मुलाला आणायचं असेल तर मूल बोललं तर सगळ्यांना समजतं ना, कारण खाणाखुणा सगळ्यांना समजतात असं नाही ना. आणि म्हणून हा मुलांचा प्रॉब्लेम असतो की बरेचदा मग डॉक्टर इथे काय होतं आता कमी झालं ते प्रमाण, पण इतके वर्ष असं व्हायचं की त्या मुलाला काही भाषा समजत नसल्यामुळे काय कसं बोलावं काही समजत नसल्यामुळे मग मतिमंदताचा शिक्का मारणार बरेचदा. आणि मग पालक आणखीनच डिप्रेस्ड होतात आणि मग कळतं की त्याला श्रवण ऱ्हास आहे वगैरे वगैरे. हे सगळी प्रोसिजर जर लवकर झाली, आणि म्हणून अर्ली डिटेक्शन आणि अर्ली इंटरव्हेन्शन ह्या दोन शब्द अगदी महत्वाचे आहेत. त्यामुळे कर्णबधीर मुलांचा हा एक गडबड आहे की वर्ण दिसताना अगदी छान काय सगळ्या अवयवांनी छान दिसतात, पण जेव्हा बोलायला तोंड उघडतात त्यावेळेला त्यांच्यातलं व्यंग त्यांच्यातल्या न्यूनता आहे. आणि हे अपंगत दुहेरी म्हणजे ऐकायला येत नाही हे पहिलं आणि ऐकायला येत नाही म्हणून बोलायची गडबड, भाषेची गडबड, हे असं दुहेरी अपंगत्व आहे. पण तू ते दृश्य नाही त्यामुळे पटकन समजत नाही की या बाळाला काही प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सुरुवातीला डिटेक्शन होणं हेच कदाचित अवघड, म्हणजे पूर्वीची परिस्थिती अशी होती की हे अवघड होतं. पण तुम्ही म्हणताय आता की मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधनं तर बाळ डिस्चार्ज होऊन घरी जातानाच त्याची पूर्ण तपासणी केली जाते, हे मला वाटतं खूप एक नवीन आणि चांगलं स्तुत्य पाऊल आहे. की आणि ते इतकं सोपं नाहीये की म्हणजे कान जर श्रवण ऱ्हास आहे म्हणतो की त्या कानाचा ऑडिओग्राम काढायला किती ऐकू प्रमाणात कमी येत आहे, किती रेसिडियल हिअरिंग असतं बाळाला साधारणपणे. रेसिडियल हिअरिंग म्हणजे उर्वरित श्रवण शक्ती थोडीशी असते, मग त्या उरलेल्या थोड्याशा श्रवण शक्तीला आपण श्रवण यंत्राच्या सहाय्याने स्टिम्युलेट करून उद्दीपित करून जास्तीत जास्त ऐकवायचा प्रयत्न करायचा. आणि जितकं बाळ छान ऐकेल तितकी त्याची भाषा चांगली, स्पीच चांगलं होतं, कारण जे स्वरयंत्र असतं त्याला तसं काही फारसं झालेलं नसतं. आणि म्हणून या बाळांची गंमत अशी असते की जेव्हा कळलेलं नसतं की बाळाला काही प्रॉब्लेम आहे हे तपासणी झालेली नसते, तर बाळाची जी बॅबलिंगची स्टेज असते ना म्हणजे बॅब बॅब बॅ करायला लागतं, तसं हे बाळ सुद्धा करायला लागतं. पण त्याने बॅबलिंग केलेलं स्वतःला त्याला ऐकायला येत, ऐकणारं बाळ असं ते कसं आपण बोलतोय मग ते सगळेजण आजूबाजूची माणसं कौतुक करतात, मग त्याला अधिक प्रोत्साहन मिळतं की आपण आणखीन काहीतरी आवाज काढावा अधिक बोलावं. पण या बाळाच्या बाबतीत काय होतं की त्याने स्वतः केलेला आवाज त्याला ऐकायलाच येत नाही, त्याच्यामुळे तिथे तो बंद व्हायला लागतो आवाज, आणि मग सगळी पुढची गाडी जी घसरायला लागते भाषेची पण बोलण्याची पण. आणि म्हणून आपण सारखं म्हणतो की बाळाचं जे हे आहे श्रवण जे ऐकायला येतंय की नाही हे अगदी लहान वयात झालं पाहिजे, तर मूल छान ऐकण्याचा प्रयत्न करतं आणि जवळजवळ श्रुतक्षम मुलासारखी त्याची प्रगती व्हायला. हा म्हणजे हे कॉमनली आपण बघितलेलं आहे की मूल जेव्हा तोंडाने आवाज काढायला लागतं काही की ब ब ब बडबडायची किंवा ही जी काही स्टेज असते, पण हा मुद्दा कधीच लक्षात आलेला नव्हता की तो आवाज त्यालाच ऐकायला जातो आणि मग बाकीच्यांनी त्याला एनकरेज केलंय म्हणून तो पुढचं काहीतरी बोलायला बघतो. हा एक खूप छान तुम्ही हे सांगितलं. मला आता तुम्हाला असं विचारावं असं वाटेल की साधारणपणे तुम्ही 1987 सालापासून कर्णबधीर मुलांना शिकवता आहात, साधारणपणे या मुलांच्या बरोबरचे तुमचे अनुभव कसे आहेत? म्हणजे एखादं मूल कानावर पडून सुद्धा आवाज पडून सुद्धा उत्सुकच नाहीये शिकायला, त्याला आजूबाजूचं वातावरण कारणीभूत असू शकतं, किंवा असे काही तुमचे जर अनुभव असतील तर ते सांगाल आम्हाला. हो अगदी. 1987 पासून मी जवळजवळ 30 वर्ष शाळेमध्ये सेंट्रल स्कूल फॉर द डेफ म्हणून आगरीपाड्याला, म्हणजे भायखळा आणि मुंबई सेंट्रल या दोन स्टेशनांच्या मध्ये आगरीपाडाचा भाग आहे तिथे आमची शाळा आहे जे होती. आता मी शाळेत सेवानिवृत्त झाली आहे त्यामुळे शाळा होती आणि 30 वर्ष शिकवायचं काम केलं. आणि 30 वर्षात खरं सांगू का की मुळात म्हणजे मला मुलांकडनं शिकायला मिळालं आणि म्हणून नेहमी म्हणते की माझे मुलं माझे विद्यार्थी हे माझे गुरु आहेत. म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल लोकलच्या गर्दीत, आता तुम्ही सांगा पावसाळ्यामध्ये 3.5 ते 4 तास गाडीतनं उतरायचं नाही, या छोट्या मुलांना बाथरूमला जायला लागत नसेल का, किंवा किती प्रॉब्लेम आणि श्वास घ्यायला त्रास गर्दीत वगैरे वगैरे, इतका सगळा त्रास झाल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला ते मूल शाळेचा दरवाजा उघडून लिफ्टने 3 मजल्यावर आमची शाळा आहे त्यामुळे ते लिफ्ट मधनं वरती आलं की इतक्या काही उत्साहात शाळेत यायचं
की तो आत्ता एवढे 4 तास प्रवास करून आलेला आहे लोकलच्या गर्दीतनं, परत चालत तिकडनं स्टेशन पासून घरापर्यंत, घराचा इतकं सगळे प्रवास करून सुद्धा इतक्या आनंदात, आणि मला आजपर्यंत एवढ्या वर्षात एकही मूल असं नाही मिळालं की जे उदास आहे, काय म्हणतात ते रडकं आहे काय, म्हणजे कसं असतं माहितीये का, तो स्पंज कसा जास्तीत जास्त टिकून घेतो, तशी ही आमची मुलं आहेत की तुम्ही जितकं जास्तीत जास्त द्याल, ही आनंदी वृत्ती, ही पॉझिटिव्ह अप्रोच, हे सगळं मी मुलांकडनं शिकले. आणि कानात मशीन एवढ्या महागातलं घालून मुलं ज्या वेळेला असं काही अभ्यास करतात, भाषा शिकतात वगैरे वगैरे, ते सगळं केल्यानंतर असं वाटतं आपल्याला की ह्या मुलांकडनं किती काही शिकण्यासारखं आहे. म्हणून मी नेहमी म्हणते की माझे विद्यार्थी माझे गुरु आहेत. मला सांगितलं असं आश्चर्य वाटेल की भारतातल्या अनेक भागातनं मुलं आमच्याकडे येतात. माझ्या वर्गात एक कच्छची मुलगी होती, तर गमतीचा भाग ती आणि एक पुण्याचा मुलगा होता, तर 5.5-5.25 वर्षाची होती आणि माझा विषय संस्कृत. मला नेहमी वाटायचं की आपण काहीतरी शिकवावं ना मुलांना. आणि तुम्हाला गंमत वाटेल की आमच्या इथे मुंबईमध्ये श्रीवत्स बालमंदिरम नावाची डॉक्टर उज्ज्वला थत्त्यांची एक संस्था आहे, ते दरवर्षी ते संस्कृत पाठांतर आणि संस्कृत कथाकथन अशा स्पर्धा घेतात. तर माझ्या मुलांना मी उतरवलं, त्यांना विचारलं की माझ्या मुलांना भाग घ्यायला द्याल का, त्यांनी कबूल केलं हो देईन मी म्हणून. आणि मुलांकडनं मी त्या दोन्ही मुलांकडनं संस्कृतचे श्लोक, आता जिथे बघा एक शब्द बोलायला घेत बोलण्यासाठी आम्हाला अक्षरशः आम्ही असं म्हणतो की कमीत कमी 500 वेळा तरी एखादा शब्द मुलांना परत परत बोलला गेला तर मुलांना तो समजतो. अशा ह्याच्यात त्या मुलांकडनं मी 10 संस्कृतचे श्लोक, आणि कसं असतं माहितीये का, आपण बोलतो ना त्यावेळेला आपण श्वास रोखून धरतो. आता या मुलांना पहिल्यापासून जर सवयच नसेल श्वास रोखून धरण्याची, त्यामुळे 2 शब्द झाले की श्वास सुटला, हाही प्रॉब्लेम. आणि याच्यासाठी म्हणून आम्ही मुलांना पोहायला पाठवतो की ज्या योगे ब्रीदिंग कंट्रोल याचा प्रयत्न होतो वगैरे वगैरे. तर त्या मुलांनी 10 संस्कृतचे श्लोक ओळीने म्हटले. आता त्यातला एक श्लोक म्हणून दाखवते की किती कठीण होता हे तुम्हाला समजेल. तो श्लोक असा होता की भारतो मम देशोयम स्वातंत्र्य स्वर्णिमोत्सवे सुराज्य वर्धनार्थम वै सततम प्रयतामहै योजनाना सहस्त्रम तू शनैर गच्छेत पिपीलिकाः अक्रियो वैनतेयोपि पदमेकम न गच्छेत, असे ओळीने 10 श्लोक. बापरे, आधी नॉर्मल मुलांच्या कडनं बोलवून घेणं हे अवघड, त्यात ज्या मुलांना व्यवस्थित ऐकायला येत नाही आहे किंवा श्रवण यंत्राच्या मदतीने जी मुलं ऐकणार आहेत त्यांच्याकडून एवढे संस्कृत मधले अवघड जोड असलेले शब्द. मुख्य म्हणजे आता आणखीनही तुम्हाला सांगते की मुलांनी मिडल स्कूल स्कॉलरशिपला बसवलं होतं आम्ही मुलांना, आणि आतापर्यंत जवळजवळ 9, आणि आता जास्त झाली, पण 9 मुलांनी आमच्या 3 इंग्लिश आणि 6 मराठी अशा 9 मुलांनी स्कॉलरशिप मिळवली. आणि नुसती स्कॉलरशिप मिळवली नाही तर मुंबईमध्ये रँक मिळवली. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की ह्या कॉम्पिटेटिव्ह ज्या एक्झाम असतात त्याच्यात कुठेही तुम्ही कर्णबधीर राहत असं काही हे नसतं, कम्प्युटराईज पेपर तपासले जातात बरोबर. म्हणजे मुंबईत 16वी 23वी अशी मुलं आली आणि ह्या सगळ्यांना अतितीव्र श्रवण ऱ्हास. आणि बरं, माझा मितेश होता तो तुम्हाला सांगते की गोराई म्हणजे बोरिवली पासून सुद्धा, त्याशिवाय महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा ज्याला 250 पेक्षा जास्त म्हणी असतात आकलन करायला, म्हणजे इतकं हे भाषेचा तर भाषा काय किंवा बुद्धिमत्ता काय खूप अवघड कसं असतं, तर ते तर 11 मुलांना 3-4 वेळा स्कॉलरशिप मिळाली, 2री 3री 4थी अशी सलग स्कॉलरशिप ह्याची मिळालेली आहे. म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर खरंच सांगते की मुलं आपण जितकं देऊ तितकं ते घेऊ शकतात, फक्त आपण द्यायला तेवढे आणि त्याला सपोर्ट म्हणजे पालक, असे दोघांचा जर पालकांचा सहभाग पण असेल तर, म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की आम्ही सांगतोच की प्रवेश देताना पालकांचा सहभाग असलाच पाहिजे, अशी जर तयारी असेल मुलाबरोबर कष्ट करायची तर शाळेत प्रवेश मिळेल असं सांगूनच शाळेत प्रवेश दिला जातो. त्यामुळे जर पालक बरोबर असतील तर स्काय इज द लिमिट या मुलांसाठी. तिला स्नायूचा कंट्रोल ज्याला म्हणतात ना तसा प्रॉब्लेम होता, म्हणजे त्याला तिला वाळूत उभं करून वगैरे वगैरे डोलायची नाही, तर ती एवढे सगळे आणि ऐकायचा तर काहीच भाग नाही, म्हणजे श्रवण यंत्रातनं पण तिला तसा काहीच फायदा होत नव्हता. पण ह्या मुलीने 10वीला एवढे मिळवले
हे खरंच कौतुकास्पद आहे की जेव्हा काही ऐकायचा भाग नसतो तेव्हा एवढं सगळं करणं हे खरंच कौतुकास्पद नव्हे, म्हणजे आईला आणि त्या मुलीला खरं सलाम, कडक सलाम म्हणतो तसा करण्यासारखा आहे. अशी कितीतरी मुलं आहेत आमच्याकडनं पण हा कडक सलाम त्या मुलीला आणि तिच्या आईला, कारण अशीही खूप आहेत. मी आपलं एक नाममात्र उदाहरण म्हणू शकतो, अशा म्हणजे अनंत अडचणींवर मात करत आई अंगठा छापसलेली, पण ती आई नंतर मुलीबरोबर शिकली शाळेत, माझ्या श्रावणीची आई, आणि शिकली असं नाही, नंतर शाळेतले जे बोर्ड असायचे मुलांसाठी तयार केले ते लिहायला लागली, स्वतःच्या पायावर उभी राहिली. आणि इतका प्रॉब्लेम की ती स्वतः अशी उभीच्या उभी आणि 5.5 फूट उंचीची बाई अशी धाडकन खाली फिट येऊन पडायची, म्हणजे हे स्वतःचे आजार लांबन पनवेलहून प्रवास करत यायची. आणि बरं, ह्या मुलीला 13 नंबरचा चष्मा, फाटका टाळू, नंतर तळपायाचा प्रॉब्लेम, एवढे सगळे प्रॉब्लेम आणि प्लस श्रवणास, एवढं सगळं असून सुद्धा काय माझ्या श्रावणीने धाडस केलंय, महापौरांबरोबर स्वतः जाऊन बोलली. म्हणजे तो प्रसंग सांगितला तर मला इतका नेहमी आनंद होतो की ती महापौरांना म्हणाली, अहो शुभात्या, डॉक्टर शुभा राऊळ मुंबईच्या महापौर होत्या, अहो शुभाताई शुभाताई तुम्ही ते कृत्रिम, तेव्हा नवीन कृत्रिम तलाव विसर्जनासाठी केलं, ते तुम्ही कृत्रिम तलाव केला होता तर तुमच्या बंगल्यात, तो आम्ही पाहिला. त्यामुळे तुला कोणी सांगितलंय, आमच्या शोभातही येत ना, त्यांनी सांगितलं. त्यामुळे जा तुझ्या शोभातेला बोलवून आली, आणि मग आम्ही बोललो वगैरे, त्यांना इतका प्रचंड आनंद झाला की तेव्हा नवीन होतं हे कृत्रिम तलाव वगैरे, तर हे माझ्या श्रावणीने केलं. आता ऐकलं तुमचे प्रॉब्लेम काय होते, आईचे पण तिचे पण, या सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं बाहेर येऊन सुद्धा श्रावणीने 10वीला जे काही यश मिळवलेलं आहे याच्यामध्ये तिच्या आईच्या कष्टांचा देखील मोठा वाटा आहे. म्हणजे ही हा जो गप्पांचा आपला कार्यक्रम आहे, हा बघणाऱ्या ज्या काही पालकांना असा प्रॉब्लेम फेस करावा लागत असेल त्यांना शोभाताईंनी जे काही सांगितलेलं आहे हा अक्षरशः मूलमंत्रासारखा वाटतो आहे, की मुलाची शिकायची जरी इच्छा असेल तरी पालकांची त्याच्या सोबत उभं राहण्याची इच्छा आहे का नाही ह्याच्यावरती त्या मुलाची प्रगती खूप पुढे ठरते. मला ताई तुम्हाला एक असा हे विचारायचं आहे की द पाथ एंडेवर्ड बाय मी फॉर द लँग्वेज डेव्हलपमेंट ऑफ द डेफ, हा म्हणजे आता मराठी भाषांतर असा आहे की कर्णबधीर मुलांच्या भाषा वाढीसाठी तुम्ही जी चोखाळलेली वाट, हा तुमच्या निबंधाचा विषय होता, जो निबंध राष्ट्रीय स्तरावरती जवळपास 1000 निबंधांमधून 50 निबंध जे निवडले गेले होते त्याच्यामध्ये तुमचा निबंध होता, आणि NCERT दिल्ली इथे 93 साली या निबंधाला जे काही अवॉर्ड मिळालं होतं, या निबंधाबद्दल म्हणजे कर्णबधीर मुलांच्या भाषा वाढीसाठी तुम्ही काय वेगळे प्रयत्न केले त्याच्यावरती तुम्ही तो निबंध लिहिलेला होऊ शकतो. तर तुम्ही ज्या खात्रीनं हा निबंध सादर केला होता आणि लिहिला होता, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की काय वाट नक्की तुम्ही वेगळी घेतलेली होती. तेव्हा काय झालं, एकदा टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक जाहिरात आली होती NCERTची की असे असे निबंध मागवले जात आहेत. माझ्या यजमानांनी मला सांगितलं, बघ तुला प्रयत्न करता आला तर करली. आणि मग माझ्या मनात आलं की आपण नाहीतरी करतोय प्रयत्न तर आपण लिहूया. आणि त्या काळात झेरॉक्स वगैरे होतं, मग ते झेरॉक्स अटॅच करायचे वगैरे असा तो निबंध पाठवला होता. आणि त्याच्यामध्ये मुलाला एखादा शब्द शिकवला तर तो शब्द अनेक वाचन व्यवसायातनं श्रवणाद्वारे, आणि तुम्ही त्याची भाषा वाढ कशी करू शकता, आणि नुसती भाषा वाढली आपण दिलं सांगितलं असं नाही, मुलाने तो स्वतः बोलला गेला पाहिजे. छोटस उदाहरण सांगते की मुलं ज्या वेळेला ही खूप लांबन शाळेत यायची ना प्रवास करून, तर त्यांना असं वाटायचं की आपण एकमेकांना कधी भेटतोय, काहीतरी एकमेकांचं काय खाणापुणाचं जे काही स्वतःचे 4 शब्द येतात त्याच्यात सांगायचं वगैरे असं, आणि मला वर्ग चालू करायची घाई असं करायची, मग कोणीतरी उशिरा यायचं वर्गात दोघं जण, कि मग मी म्हटलं आले वराती, मग घोडे आले. मग एक मुलगा होता तो म्हणायचा की काय ही घोडे घोडे काय म्हणते, काय म्हणते घोडे घोडे, एवढंच त्याला ते कळलं, कारण त्याच्या माहितीचा शब्द फक्त घोडेच होता. ओळीने काही दिवस मी हे असं बोलल्यानंतर त्यांना कळायला लागलं की सगळं चालू झालं, सगळी वेळ चालू झाल्यानंतर जर उशिरा कोणी आलं तर ही घोडे घोडे काहीतरी म्हणते. मग एकदा काय झालं, सगळं चालू झालं आणि मी उशिरा आले तर लगेच तो म्हणाला मला घोडे घोडे. असं करत मुलांना म्हणी सुरू केल्या, तुम्हाला गमत सांगते की ते आम्ही स्कड घालायची शाळेमध्ये,
आणि असा घोळदार स्कर्ट होता आणि त्याच्यामध्ये खडू अडकून बसला आणि मी खडू शोधते कुठे गेला कुठे गेला आणि मी उभी राहिले तर त्याबरोबर माझ्या त्या स्कर्ट मधनं खडू पडला. तर मी म्हटलं अरे काय काखेत कळसा आणि गावाला वळसा. मला ते आता कळलं की आता हे बोलायचं त्याला काहीतरी कळसा कळलं सगळ्यांनी केलं. पण मग हे 10-12 वेळा मी हे वापरल्यानंतर त्यांना कळलं की असं काहीतरी सिच्युएशन आली की ही बाई असं काहीतरी बोलते. ह्याने काय केलं घरी जाऊन तो एकदा स्टूल घेऊन गॅसवर चढला आणि लायटर गॅसच्या जे पाठी स्टँड असो ना त्याच्यावर ठेवून दिला आणि आई उतरला परत ते स्टूल जागेवर वगैरे ठेवलं आणि म्हणाला आई लायटर कुठे आहे. माईने सगळीकडे शोधला मग हा पटकन परत स्टूल आणलं पाठी केला आणि म्हणाला हे बघ लायटर आणि मग म्हणाला काखेत कळसा गावाला. तुम्हाला गंमत वाटेल त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आई शाळेत आली पेड्याचा बॉक्स घेऊन आणि ती तुमच्या पुण्याचीच ती म्हणाली की आज माझ्या मुलाने पहिल्यांदा समजून म्हण वापरली. इतका प्रचंड आनंद झाले ना की म्हण वापरली म्हणून आणि त्याशी तिने आम्हाला पेढे वाटले. म्हणजे अशी जर भाषा दिली तर मुलं खूप काही करू शकतात. आणि मग वर्तमानपत्रात मधन आपले चित्र चिकटवून त्याचं स्क्रॅप बुक करणं असे अनेक प्रकारचे उपक्रम खेळ बऱ्याच प्रकारचे भाषिक खेळ भाषिक व्यवसाय असं सगळं जे केलं होतं. मुलांकडनं निबंध लिहून घेतले गोष्टी लिहून घेतल्या वगैरे वगैरे कविता करून घेतल्या. मुलांनी माझ्या कविता केलेल्या आहेत. ते गंमत सांगते की अगदी 2 ओळी फक्त सांगते की ज्या वेळेला मुलं सुट्टी येतात सुट्टी होऊन उन्हाळ्याच्या परत येतात तर मला क्रियापद त्यावर्षी त्यांना जास्त शिकवायची होती. तर सुट्टी सुट्टी उन्हाळ्याची परीक्षा अभ्यास संपण्याची लांब लांब गावी जाण्याची पंख्या खाली बसण्याची वगैरे वगैरे असं सगळी क्रियापदाचा केला. तर तिची आई म्हणाली माझ्या वर्गात ईशा म्हणून होती तिची आई म्हणाली की अहो हल्ली रोज ना जेवण बिवण झालं ना की समोर कागद घेते पेन्सिल घेते आणि अशी बसून जाते तर काय म्हणे मी कविता करते. 6 महिने तिने हे केलं पण काही कविता झाली नाही. मग दुसऱ्या एका मुलीला कविता झाली सुट्टी सुट्टी दिवाळीची घर स्वच्छ करण्याची परीक्षा अभ्यास संपण्याची नवीन कपडे घेण्याची कंदील रांगोळी काढण्याची वगैरे. म्हणजे स्टाईल कुठची माझी त्याच्यात शब्द भरले. मग ह्या मुलीला कविता झाली हे थंडी थंडी हिवाळ्याची लांब लांब काश्मीरला जाण्याची बर्फाचं इग्लू करण्याची वगैरे. सर्व निबंधातनं राज्यस्तरावर मग राष्ट्रीय स्तरावर निबंध ते निवडून मग त्यांना ते 3 दिवसाचं आमचं त्यांचं हे होतं वाचन होतं वगैरे वगैरे. खूप छान अनुभव होता तो. श्रीमंत होऊन गेले मी भारतातले सगळे शिक्षक 50 शिक्षक आम्ही होतो. खूप छान वाटलं. हा निबंधाबद्दल जसं तुम्ही सांगितलं की ज्याच्यामध्ये मुलांच्या भाषा वाढीसाठी काय करता येईल ह्याचा तुम्ही एक पॅटर्न समोर मांडला होता जो तुम्ही प्रॅक्टिकली पण सांगितलं की मुलांनी तुम्हाला तुमच्याच भाषेमध्ये फॉलो करून कशा पद्धतीने कविता करायचा प्रयत्न केला होता. तर अशा पद्धतीचं कर्णबधीर मूल आपल्याला आहे हे म्हणल्यानंतर पालकांना तोंड द्याव्या लागणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्या कशा प्रकारच्या असतात आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी काही छोटे छोटे उपाय किंवा टिप्स असं तुम्ही काही सांगू शकाल? आमच्याकडे पालक अगदी दरभंग्याचा पालक राजस्थान मधले पालक आणि महाराष्ट्राच्या तर विविध भाग सातारा सोलापूर परभणी धुळे खूप ठिकाणून पालक आमच्याकडे शाळेमध्ये आले येतात अजूनही. आणि मग शाळेच्या जवळ कुठेतरी भाड्याने खोली घ्यायची मुंबईतलं भाडं फक्त 10,000 रुपये कमीत कमी लाईट बिल लाईट पाणी वेगळं वगैरे वगैरे आणि ती आई मुलाला घेऊन राहणार बाबा तिकडे असे अनेक पालक आमचे राहून गेले पण समृद्ध होऊन गेले आणि ती मुलं आज खूप काही छान करतायत वगैरे वगैरे. आणि मुख्य म्हणजे जे शाळेत झालेलं असतं तेवढ्यावरच घरी करायच्या ऐवजी त्याला जो सगळा आता साधारण एखादा सगळा साधा शब्द आहे तो 10 संदर्भात कसा वापरता येईल तर तसा वापरायचा. आता समजा बटाटा साधा आहे तर बटाट्याचं काय काय करता येतं. बटाट्यावरनं म्हणजे हस्तकला करता येते चित्रकला करता येते बटाट्याची भजी आणि वडे वगैरे खूप प्रकार जे काही सगळं बटाटा वापरून करता येतो. आणि मग बटाटा मधला बटाटा म्हटल्यानंतर टाटा शब्द आहे त्याचा नंतर काय म्हणतात ते असे जे सगळे जे काही प्रकार आहेत भाषेचे खेळ म्हणतात तसे जर पालकांनी घरी केले 10 संदर्भात तो वापरला गेला शब्द तर त्यात गणित पण बटाट्याची घालायची
चार बटाटे होते, दोन भाजी केली, किती उरले? लहान इतके आहेत, मोठे बटाटे इतके आहेत, सगळे मिळून किती झाले? म्हणजे गणितात, सायन्समध्ये, मग बटाट्यात स्टार्च असतं वगैरे वगैरे, आणि हे सगळं म्हणजे वयानुसार त्यांच्या सगळी जर अशी भाषेचा जो काही म्हणायचा त्याला उपयोग आहे तो जो वेगळ्या वेगळ्या प्रकारे पालकांनी घरी करून घेतला तर खूप छान त्याचं होतो, भाषा वाढते अगदी ऐकणाऱ्या मुलासाठी. आणि म्हणून आणखीन एक दोन गोष्टी सांगते इथे की पालकांनी लक्षात ठेवायचं म्हणजे आता मगाशी मी जे सांगितलं की बाळाचं स्क्रीनिंग वेळेवर झालं पाहिजे, म्हणजे जन्म झाल्यानंतर ऐकायला येतं की तपासलं पाहिजे, तसंच जर कर्णबधीर मुलगी आहे तर तिने लग्नाच्या पूर्वी, तिचं ज्या वेळेला लग्न होईल त्यावेळेला लग्नाच्या पूर्वी रुबेलाचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. म्हणजे पुढच्या तिच्या बाळाला कर्णबधिरत्व येण्याचा कमी चान्स असतो, म्हणून रुबेलाचं इंजेक्शन लग्नाच्या पूर्वी घेणं हे अतिशय आवश्यक आहे. नात्यात लग्न नको, किंवा गरोदरपणा ज्या वेळेला असतो आईचा त्यावेळेला जर जर्मन मिजल्स झाले किंवा आणि काही हे झाले तर जास्त तर त्याच्याकडे लक्ष ठेवायचं, कारण त्या जर्मन मिजल्स आले की फारसं कळत नाही, किंवा पोटावर थोडं पुरळ येतं वगैरे, त्याच्या वेळेला जी काही अँटीबायोटिक्स देतात त्याच्यामुळे हे होतं, किंवा बाळाला जेव्हा ताप चढतो त्यावेळेला सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की ते ताप कसा खाली उतरता येईल वगैरे. ह्या जी काही बाळा आणि ह्या बाळांना मुलांना कसं असतं, पटकन जर सर्दी झाली, सर्दी पकडली तर त्याचा ऐकण्यावर अधिक परिणाम होतो. आणि म्हणून ज्या वेळेला आता मुलं लांबनं आमची प्रवास करतात तेव्हा आम्ही सांगायचं, एक तर मुंबईत खूप उकडतं आणि मग आत तुम्ही कव्हर कसं करणार, तर छातीचा जेवढा भाग इथे जिथे वारा लागतो तेवढ्या भागामध्ये बंडीसारखं काहीतरी घालावं की ज्या योग्य मुलाला सर्दी होणार नाही, तर अशी ही काळजी पण घ्यायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे सगळ्या कुटुंबाने स्वीकार केला पाहिजे, फक्त आईचं मूल नाही, नाही तर अडकं मूल आईच, असं नाही होता का, मग अख्ख्या कुटुंबाने मुलाला स्वीकारलं पाहिजे. बाबांनी पण त्याला एक विषय समजून घेऊन किंवा एका विषयासाठी प्रयत्न केले पाहिजेत, सातत्यानं तो वेळ वाटून घेतला पाहिजे, आणि मुख्य म्हणजे आईला थोडी विश्रांती दिली पाहिजे या मुलापासून, तर आई परत दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊ शकते ना ते शिकवण्यासाठी. आणि ती राहत होती आणि तिला अतिशय तीव्र ऱ्हास आणि कानावर काही पडायचं नाही, तर आमच्या ज्या गुरु डॉक्टर कुंदाताई दळवी त्या म्हणायच्या अवंती कानात प्राण आणून ऐकायचा प्रयत्न करतात. आणि हे केल्यानंतर हळूहळू कसं असतं की मुलं मुखवाचन करतात, लिप रिडिंग करतात, म्हणजे ओठांच्या हालचाली, चेहऱ्यावरचे हावभाव याच्यावर ना समजून घेतात की काय बोलतोय बोलणारा. तर हे असताना ह्या मुलांना पफ बब म सगळेच सारखे दिसतात, तथ दध न सारखे दिसतात, पण कंठवर्ण जे आहे ते दिसत कफ गभंग, ते बोलायलाही कठीण जातात ऐकायलाही कठीण जातात. तर ती अवंती कानात प्राण आणून ऐकायची आणि मग एकदा तिला क म्हणता आलं, क म्हटल्यानंतर आईने पेढे वाटले आणि तीच क म्हटले म्हणून पेढे वाटणारी आई काही वर्षानंतर पेढे वाटायला आली, याचं कारण तिची अवंती MBA फायनान्स फर्स्ट क्लास. क्या बात है, आहा, ही उदाहरणं ऐकली तरी सुद्धा अंगावर रोमांच येतात की काय त्याग. आणि जेव्हा तिची मी लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीमध्ये जिद्दीचं फायनान्स या नावाने लेख लिहिला होता तिच्यावरती, तर आम्ही जेव्हा तिचं मुलाखत लिहिली मी तिच्या, हा जो लेख लिहिला त्याच्यासाठी मी एक रात्र तिच्या घरी राहिले होते, तेव्हा आई म्हणाली अगं अवंती किती किती वरती बोलतेस, खाली उतर, खाली ये, खाली ये. पण MBA झालेली मुलगी हो हो खाली ये, सॉरी सॉरी मी वरच्या पट्टीत बोलली. म्हणजे एवढी मोठी झाली असून सुद्धा तिने हे स्वीकारलं की माझी चूक झाली, किती शिकण्यासारखं आहे या मुलांकडनं सांगतात. याच्यातून एक मोठा हे असा मिळतो की आजकालच्या मुलांना स्वतःची चूक ऍक्सेप्ट करणं ही अतिशय दुर्मिळ झालेली गोष्ट आहे, कारण एक एक मूल फार फार तर असतं आणि पटकन स्वतःच्या चुका मुलं ऍक्सेप्ट करायला तयार होत नाहीत. तर या मुलांच्याकडनं शिकण्यासारखं अजून एक गोष्ट असेल तर ती म्हणजे स्वतःची चूक पटकन ऍक्सेप्ट करायला शिकणं. हे एक तुमच्या बोलण्यातनं जे कळलं आहे मला, अजून एक असं काही तुमच्याशी बोलायला आवडेल की नॉर्मल मुलांच्या बरोबर ही पण मुलं समाजाचा एक भाग आहेत, तर जशी नॉर्मल मुलं भारताचे उत्तम नागरिक बनण्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्यांची वाढ चालूच असते, तशीच कर्णबधीर मुलांची शारीरिक वाढ होताना त्यांची मानसिक वाढ होणं आणि ही तर गरजेची आहेच. आता मानसिक वाढ ही
भाषेच्या मदतीनं असेल किंवा गणिताच्या शिक्षणातून असेल, हे जे बेसिक शिक्षण प्रत्येक जण आपल्यापैकी घेतो 10वी 12वी पर्यंतचं, हे करता करता जसे नॉर्मल मुलं काही छंद स्वतःचे बाळगतात, काही अचीवमेंट करतात, कोणी गिटार शिकतंय, कोणी स्विमिंग शिकतंय, तसं तुम्ही सांगितलं की एक्सरसाइज म्हणून पण आम्ही आमच्या मुलांना स्विमिंग शिकायला सांगतो बऱ्याचदा. तर तुमच्या ह्या मुलांची अशी काही अचीवमेंट आम्हाला तुम्ही सांगाल का की सगळ्यांच्या सारखे, तसे तर तुम्ही सांगताच आहात की श्रावणीनी MBA केलं आहे किंवा तुमच्या दुसऱ्या विद्यार्थ्यांनी अजून काय काय हे केले, तरी पण मला अजूनही ऐकायला आवडेल, आमच्या या लोक सगळ्यांना ऐकायला आवडेल की काय प्रकारची व्यंग या मुलांना होती, त्याच्यातून त्यांनी त्यांचे काय स्वतःचे छंद जपले आणि आज त्यांच्या अचीवमेंट काय आहेत. खूप आहेत आणि मग फक्त आमच्या शाळेतीच अशी नाहीत की जी माझ्या संपर्कात आली अशीही खूप आहेत. की माझा एक राहुल नावाचा विद्यार्थी आहे, त्याला पण अतिशय तीव्र श्रवण ऱ्हास वगैरे, त्या जोडीला एक आमच्या 5 मुलांना ICICI बँकेमध्ये अगदी परीक्षेची चाळणी करून घेत. हा, पण काही वर्षांनी राहुलने ICICI बँक सोडली, 10-12 वर्षांनंतर सोडली आणि आता तो TIFR ला जॉईन झाला, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर, तिथे तो आता काम करतोय. आणि तिथे नोकरी करताना आता त्याला मुलगा पण आहे, पण हे सगळं करत असताना त्याने BCOM पूर्ण केलं. म्हणजे शिकण्याची धडपड अजूनही आहे. विद्यार्थी आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे, तो त्याने पुण्यामध्ये अनेक नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला बक्षिसं मिळवलेली आहेत, प्लस तो छान गिटार वाजवतो आणि त्याने काही ऍप्स वगैरे पण बनवलेली आहेत आणि खूप छान छंद त्याचे आहेत. म्हणजे अजूनही काही नवीन शिकून नवीन काही करायचं त्याची इच्छा आहे. अशी कितीतरी मुलं, सागर बडवे नावाचा आमचा एक विद्यार्थी आहे, त्याला काचबिंदू आहे डोळ्याला, म्हणजे त्याला फक्त समोरचं दिसतं, कडेचं दिसत नाही. आणि मत म्हणजे सागर स्विमर आहे, आता औरंगाबादला तलाव नसून म्हणजे समुद्र नाही जवळ, तरी सुद्धा तलावात पोहून त्यानं आता समुद्रात पोहतो आणि जिब्राल्टरची खाडी आणि अनेक विक्रम त्याने केलेले आहेत. आणि फक्त त्याने पण त्याने कधीही स्वतःला डोळ्यालाही प्रॉब्लेम आहे हे सांगितलेलं नाहीये, फक्त ऐकायला येत नाही असं असलेला. आणि त्याचा खूप वरचा नंबर आहे जगामध्ये जलतरणपटू म्हणून. आणि आता त्याला नुकताच महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आणि मिळाला पण त्याला. अशी खूप खूप मुलं आहेत की जी आपलं IT सेक्शन सांभाळतात. आमची एक आणखीन पुण्याची एक कर्णबधीर मुलगी आहे की जी बँकेमध्ये मॅनेजर म्हणून, बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर म्हणून आहे, वैदेही मालशे म्हणून, तिची मुलाखत आम्ही आताच केली. अशी कितीतरी मुलं आहेत की जी, किंवा निहार कुलकर्णी म्हणून एक सोलापूरचा मुलगा आहे, तो चेस खेळतो आणि त्याला नॅशनल इंटरनॅशनल हे अवॉर्ड्स मिळालेले आहेत, आर्बिटर म्हणून तो आता काम करतो. अशी किती. नंतर शुभम नावाचा एक परभणीचा विद्यार्थी आहे, तो BE झाला आता आणि MPSC पास झाला. म्हणजे एक के बाद एक आमचा चढता आलेख आहे की इम्प्लांट, म्हणजे कानाचं इम्प्लांट करायचं, साधारणपणे 7-8 लाख रुपये खर्च प्लस दर महिन्याला खूप काही खर्च असं असलेल्या त्या दोन्ही मुलांचं आईने स्वतःच्या जिद्दीने परभणीहून मुंबईत येऊन स्वतःच्या समाजाकडनं पैसा उभा करून दोन्ही मुलांचं कॉक्लिअर इम्प्लांट करून, ह्या जिद्दी आई आहेत. नंतर आमची एक आई अकोल्याला आहे, जिने जो तिचा निखिलेश नावाचा मुलगा माझ्या वर्गात होता, तिने शाळेच्या ह्याने प्रेरित होऊन शाळा आईने तिथे सुरू केल्यात आणि मुलं इतकी छान बोलतात, अगदी गणपती स्तोत्र, रामरक्षा वगैरे वगैरे, मारुती स्तोत्र म्हणतात. त्यामुळे अशा कितीतरी आया आणि किती मुलं. आणि ज्या सगळ्याचा कळस म्हणजे आमचा एक विद्यार्थी जो परत डोळ्यांनी प्रॉब्लेम असलेला आहे, कानाने ऐकायला येत नाही, अर्थात मोठा आहे तो याने, परंतु छत्रपती सन्मान अर्जुन अवॉर्ड याच्या जोडीला त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्याचं नाव आहे तारानाथ शेणॉय. असे कितीतरी जण आहेत. भीमाशंकरवर डॉक्युमेंटरी केलेला आमचा एक विद्यार्थी, आमचे 2-3 विद्यार्थी आहेत असे, म्हणजे विनीत झेंडे म्हणून एका, असे कितीतरी मुलं आहेत की ज्यांनी खूप काही केलेलं आहे आणि करतायत अजून. बिझनेस करतायत. मग आता वरुण नावाचा माझा एक इचलकरंजीचा मुलगा आहे, तर तो पांढरे शर्ट बनवतो.
अडोरेबल व्हाईट कलेक्शन AWC, तुम्ही जर गुगलवर सर्च केलं अडोरेबल व्हाईट कलेक्शन AWC म्हणून त्याचा ब्रँड आहे, आणि तो सुती पांढरे कपडे शर्ट बनवतो. आणि गमतीचा भाग म्हणजे आता या पॅन्डेमिक मध्ये ती मुलं आणि त्याने 10-15 कर्णबधीर मुलांना रोजगार दिलाय. आणि आता शर्ट तर कोण घेणार, आता घरातनं बाहेर जायचं आणि शर्ट कोण घालणार. मग त्याने मास्क चालू केले. तुम्हाला खोटं वाटेल ताई, 5 लाखापेक्षा जास्त मास्क त्याने विकलेले आहे. क्या बात आहे, ऑपॉर्च्युनिटी क्रायसिस. येस, म्हणजे काय म्हणतात ते ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतात, तसा प्रकार आहे. की तुम्ही शोधू शकता वरुण बरगाले AWC आणि त्याचे मास्क आणि त्याचे पांढरे शर्ट, अशी कितीतरी मुलं आहेत की आणि काय म्हणतात ते आहेत त्याच्यात खूप काही जिद्दीने करणारी आहेत. आणि आपलं नाव केवळ आपलंच नाही तर आपल्या कुटुंबाचं नाव रोशन करतायत. जे आमचे ऐकणारे व्ह्युअर्स आहेत त्यांनी जरूर AWC हा ब्रँड शोधायचा प्रयत्न करा, गुगलवरती तुम्हाला ही माहिती पूर्णपणे मिळेल. आणि पहा तुमच्या उपयोगाला यातलं काही येत आहे का नक्की. ताई मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही एक व्हर्सटाईल व्यक्ती आहात, खूप वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही काम केलेलं आहे. एक संस्कृत अध्यापन हा तुमचा भाग आहे, कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या बरोबर काम करणं हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा पैलू आहे, तिसरा पैलू जो आहे तो तुम्ही उत्तम निवेदिका आहात. तुम्ही खूप कार्यक्रमांचं सुरेखचं निवेदन केलेलं आहे, सुसंवाद साधणे कार्यक्रमाचा जो काही भाग असतो सगळ्यात मोठा हा याच्यातला तुमचा अनुभव खूप मोठा आहे. तर विविध ठिकाणी तुम्ही व्याख्यानं द्यायला जाता, आता व्याख्यानं आणि द्यायला जाता किंवा गाण्याच्या मैफिलींमध्ये तुम्ही निवेदनाचं काम करता, ऑर्गनाईज करता गाण्याच्या मैफिली, तर या सगळ्याचा आणि कर्णबधीर मुलांचा नक्की काय काय रिलेव्हन्स आहे तो सांगाल जरा. हा, आता काय माहिती का, मगाशी मी तुम्हाला मशीनची किंमत सांगितली, बरोबर 1.5 लाख रुपये चांगलं मशीन. असं जर हवं आणि दर 5 वर्षांनी नवीन घ्यायचं, सुदैवाने आमच्याकडे रुपल चौधरी नावाच्या ज्या ऑडिओलॉजिस्ट आहेत त्यांनी इतक्या म्हणजे आतापर्यंत त्यांना जागतिक रँक मिळाला. 3 जणात म्हणजे बिहाइंड द इयर, कानामागचं जे मशीन असतं ते फिट करण्यामध्ये 3 जगातले सिलेक्ट झाले, त्याच्यामध्ये त्या एक सिलेक्ट झाल्या होत्या. आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये मुलाची इच्छा हा महत्वाचा हाही भाग आहे. आणि कसं असतं की मशीन लावल्यानंतर आपण जसा नॅचरल आवाज ऐकतो तसा त्यांना येत नाही, रोबोटिक आवाज म्हणतात ना तसा येत मशीन मधून आवाज, त्यामुळे ते खूप ऍडजस्टेबल असतं मुलांना आणि स्वतःच डोकं त्यात वापरायला लागतं. आणि म्हणून इम्प्लांट ज्या वेळेला करतात ना त्यावेळेला मुलाचे सगळ्या बाजूने त्याची चाचणी करून मग इम्प्लांट करायचं की नाही हे ठरवलं जातं. कारण मुलाची बौद्धिक कुवत पण असावी लागते ते ऐकून त्याचं हे करण्यास. आता मी तुम्ही मला जो प्रश्न विचारला होता की व्याख्यानं देते आणि मैफिली करते, आता ही माझी मुळातली आवड आहे साहित्य संस्कृत वगैरे वगैरे. तर गंमत अशी झाली की मग ठरवलं की आपण ही मुलं इतकी आनंदात असतात तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून व्याख्यानं द्यायला सुरुवात केली अनेक विषयांवर, साहित्यिक शैक्षणिक अशा अनेक विषयांवर. म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कविता हा माझा वीक पॉइंट आहे, तर असे मी व्याख्यानं देते. आणि ह्याच्यासाठी अनेक शाळा मुंबईतल्या बऱ्याचशा शाळा, नंतर भवन्स, मिठीबाई, NM, विवा, अंजुमन इस्लाम अशा अनेक कॉलेजेसमधनं प्राध्यापकांसाठी शिक्षकांसाठी व्याख्यानं द्यायला जातात. त्याचबरोबर म्हणजे साहित्यिक विषय असतात, म्हणजे तारुण्यातला बालवयातला पाऊस, तारुण्यातला पाऊस, वृद्धापकाळाचा पाऊस असेल, अहिल्याबाई होळकर असेल, म्हणजे इतके वेगळे वेगळे विषय आहेत. नंतर हिरव्या गमती म्हणून एक बोलते, जागर स्त्री शक्तीचा म्हणून एक विषय, असे अनेक विषयांवर व्याख्यानं देते. आणि आजवर अनेक ठिकाणी व्याख्यानाला जाऊन आले. आणि पण आज कधीही सांगितलं नाही की मी अशा म्हणजे माझ्या मुलांसाठी काही द्या असं कधीही सांगितलं नाही. त्यानंतर गाण्याचे जे कार्यक्रम करते त्याची एक छोटीशी आठवण मला सांगायला आवडेल की शाळेला माझ्या जवळला 50 वर्ष झाली तेव्हा दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये आम्ही मुलांचे काही कार्यक्रम दाखवले आणि नंतर गाण्याचा कार्यक्रम केला, फंडरेझिंगसाठी होता तो. तर त्यावेळेला गमत अशी झाली की आपले DD दत्ता डावजेकर त्यांची मुलगी आणि आमच्या मुलांनी त्यांची मुलगी जी डॉक्टर अपर्णा मयेकर त्यांचा होता आणि
शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरती सभा ते गाणं आहे, त्याच्यावर मुलांनी छोट्या छोट्या ज्यांना ऐकायला येत नाही त्यांनी नाच केला. समोर ते मूळ गाणं गाणारी बाई बसलेली आहे आणि फंड रेझिंगचा कार्यक्रम वगैरे वगैरे अशा जे काही हे झाले. आणि त्या सांगते 2006 साली मी शाळेला जवळजवळ 2.5 लाख रुपये मिळवत, म्हणजे ह्याचा उपयोग. आणि जिथे जिथे जाते व्याख्यानासाठी किंवा गाण्याचा कार्यक्रम करण्यासाठी, जेव्हा परिचय ऑर्गनायझर मी किंवा मी संयोजन सगळं करत असल्यामुळे, मग शेवटी सगळ्या कलाकारांचा परिचय करून दिल्यानंतर हा जो आनंद तुम्ही आता घेताय तो माझी मुलं कधीच घेऊ शकणार नाहीयेत, पण मी त्यांना त्यांच्यासाठी काम करते असं ज्या वेळेला काही सांगते त्यावेळेला तुम्हाला खोटे वाटत असेल, 1,00,000 रुपये मला न मागता मिळतात. नंतर प्रमुख पाहुणे म्हणून अनेक ठिकाणी जायला जायची संधी मिळाली. आणि त्यावेळेला मी ह्या आणि लिहिण्याच्या निमित्ताने फक्त कर्णबधीर नाही तर सगळ्या प्रकारच्या दिव्यांग मुलांचा सहवास मला मिळाला. त्यांच्याबद्दल मी लिहिलं, त्यांच्या कामाबद्दल लिहिलं आणि त्यामुळे त्यांचं कर्तृत्व बोलताना मला गंमत सांगते की एका ऑडिटोरियमची गंमत सांगते की 10वी ते 12वी आणि 8वी ते 10वी असे सगळे सर सारखे थांबा ओरडू नका ओरडू नका सांगत आणि मी बोलायला लागले. मला गंमत सांगते की माझं 1.25 तास मी बोलले आणि ते झाल्यानंतर ते प्राचार्य वर आले, मी एकटी स्टेजवर होते अख्ख्या. ते मला म्हणाले की इतके वर्ष ह्या मुलांबरोबर काम केलंय, आज पहिल्यांदा अशी वेळ झाली आली की तुमचं बोलणं ऐकताना पूर्ण ऑडिटोरियम ते पिन ड्रॉप सायलेंस होता. ह्या मुलांबरोबर हे अपेक्षा करणंच हे म्हणे इतकं चुकीचं आहे, परंतु तुमचं ऐकताना मुलं इतकी शांत बसली. आणि हे असं एकदा नाही झालं, हे अनेक वेळा झालं. मी ह्या मुलांच्या मुलाखती घेते, म्हणजे दोन्ही कान नसलेली मुलगी, दोन्ही डोळे नसलेली मुलगी, दोन्ही हात नसलेला मुलगा आणि दोन्ही पाय नसलेला मुलगा, अशा चौघांच्या ज्या वेळेला मी एका कॉलेजमध्ये मुलाखती घेतल्या तेव्हा जी पाठची दगेखोर मुलं असतात ना ती पुढे जमिनीवर येऊन बसली आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यातनं ते सगळं ऐकताना टपाटपा पाणी गळतं आणि तितकाच प्रेरणेचा स्फुल्लिंग मिळत होता की इतकी मुलं हे करू शकतात आणि आम्ही परिपूर्ण आहोत, आम्ही काही करत नाही. पेपर आहे महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता, त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की प्रेरणेचं स्फुल्लिंग आहे ती मुलं, येतानाच आयुष्यामध्ये नकार घेऊन आलेली आहेत, मग असं असताना सुद्धा इतकं काही करू शकतात, तर आपल्याला देवाने सगळं दिलेलं आहे. आईंनी हा एक खूप छान हे सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे कमी आहे ते सुद्धा काहीतरी अचीव करायसाठी धडपडत आहेत, मग ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांनी अचीवमेंट साठी का नाही धडपडायचं. या नोटवरती मला ताई तुम्हाला असं विचारावं असं वाटेल की संस्कृत हा तुमचा अभ्यासाचा विषय असताना सुद्धा तुम्ही कर्णबधीर मुलांच्याकडे कशा काय वळलात किंवा या मुलांच्याकडे वळावं असं तुम्हाला का वाटलं, त्याच्या मागचा ट्रिगर पॉइंट काय होता? तो माझा वैयक्तिक हे होता. एमए झाल्यानंतर काही संशोधन करावं आणि व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं जे म्हणतात त्या सगळ्या जुन्या गोष्टींशी नवीन गोष्टींशी सांगड घालावी, ते संशोधन करावं असं काही डोक्यात असतानाच माझ्या मुलाला इयानला कर्णबधिरत्व आहे हे लक्षात आलं आणि त्यामुळे आम्हाला ती शाळा त्याचं ट्रेनिंग ते सगळं पुढे करायला लागलं. आणि हे सगळं करत असताना एक वर्ष तो माझ्या वर्गात आला, म्हणजे माझ्याच वर्गात आला आणि जून मधली गोष्ट आणि ऑगस्ट मध्ये अचानक 1 ते 1.5 दिवसाचा मेनिन्जायटिसचा ताप आला, त्याच्या जोडीला सेरेब्रल मलेरिया झाला आणि यान गेला. सगळे असा डायलेमा झाला की आता ज्या मुलासाठी हे मी शिकले होते तोपर्यंत, मी शाळेमध्ये शिक्षिका हो झाले होते शिकून, त्याच्यासाठी म्हणून शिकले, शिक्षिका म्हणून शाळे आधी आई म्हणून शाळेत प्रवेश केला, मग शिक्षिका म्हणून लागले, मग आमचं ट्रेनिंग कॉलेज होते तिथेही मी लेक्चर्स घेत होते आणि हे सगळं करत असताना हा असा प्रसंग झाला. मग माझे सगळे नातेवाईक म्हणाले की ज्याच्यासाठी तू हे केलं होतंस तर ते कारणच गेलं ना, मग आता तू परत तुझ्या संस्कृतकडे वळ. त्यामुळे आणि बरं हे इतकं अचानक घडलं की मला काही म्हणजे आणि वयाने खूप लहान होते, मी 30 होते तेव्हा आणि काय करावं असं हे असताना माझ्या शाळेतनं माझ्या ज्या गुरु डॉक्टर कुंदाताई दळवी त्यांचा फोन आला
की शोभा तुझी मुलं वाट बघतायत तुझी, कधी येणार आहेस? आणि ताई तुम्हाला सांगते की त्या क्षणाला माझा डायलेमा संपला आणि नकळतपणे मी त्यांना सांगितलं की मी येते. आणि 15व्या दिवशी मी शाळेत गेले. तो गेल्यानंतर त्यावेळेला तो सोडून यान सोडून सगळी मुलं माझ्या वर्गातली होती. आणि त्या काळात मृत्यू फार फार फारसे टीव्हीने दाखवलेले नव्हते, त्यामुळे त्यांना माहिती नव्हतं. त्यांनी सगळ्यांनी त्यांना सांगून ठेवलेलं होतं की काही विचारायचं नाही वगैरे, पण शेवटी मुलंच नव्हती. मग त्याचे रंग कुठे ठेवायचे आता, मग तो कधी येणार परत, मग त्याचं हे काय करायचं, इतके त्यांना प्रश्न पडले होते. आणि त्याला प्रोफाउंड लॉस होता, त्यामुळे तो समोर बसायचा माझ्या. जे जी प्रोफाउंड लॉस असतात ती मुलं समोर बसतात, कारण त्याला लिप रीडिंग करायला सोपं जातं म्हणून. तर तो समोर होता. माझा मुलगा कायमसाठी वर्गात ना ऍबसेंट होता आणि ती मुलं होती, तो खूप अवघड काळ होता. पण त्यातनं मी बाहेर आले आणि मग ठरवलं की ज्या वेदनेतनं आपण बाहेर पडलो तर त्या मुलांसाठी, त्या आईंसाठी आता आपण धडपडूया. आणि म्हणून आम्ही, इयान माझा एकुलता एक होता, त्याच्यानंतर आम्ही म्हणजे फक्त ह्या मुलांसाठी आयुष्य वेचायचं असं ठरवलं. आणि मग हे जे सगळे कार्यक्रम वगैरे आहेत, मग मी लिहित होते आधी पहिल्याने, कारण मी माझा मुळात स्वभाव अतिशय अबोल. ह्या शाळेत आल्यामुळे मला बोलावं लागलं आणि मी शिक्षिका झाले हे पडलं माझ्यावरती, कारण मला अजिबात बोलायला आवडायचं नाही. आणि मग बोलायला लागले आणि मग मी लिहायला लागले सुरुवातीला. तरी सुद्धा तोपर्यंत मी बोलत नव्हते, मग लिहायला लागले आणि मग थोडासा आत्मविश्वास वाटायला लागला की आपण बोललं पाहिजे, कारण आपल्या या मुलांबद्दल बोलणार आपल्याशिवाय फारसं कोणी इतकं ऐकतही नाही आणि ते रंजक केलं तरच ऐकलं जातं वगैरे वगैरे. त्यामुळे मग मी आधी लिहायला, मी 15 वर्ष चतुरंग पुरवणीत लिहिलं वेगळ्या वेगळ्या विषयात, असं करत मग लेखनातनं, मग व्याख्यान, कार्यक्रम वगैरे असे करत गेले. आणि मग ह्यातनं मला जे काही मानधन भेटतं ते सगळं मानधन मी माझ्या मुलांच्या मशीनला देते. एक मिशन म्हणून गेली, अनेक वर्ष मी हे काम करते आणि अनेक मुलांना त्याचा फायदा झाला की तुमचं वाचून आम्ही आलो, तुमचं ऐकून आम्ही आलो. म्हणजे मला एक प्रसंग सांगायला आवडेल की चुनाभट्टीला, मुंबईत एक चुनाभट्टी नावाचा भाग आहे सायनच्या जवळ, तिथे एकदा माझं वसंत व्याख्यान, मला ते व्याख्यान याच मुलांवरती. आणि व्याख्यान झाल्यानंतर नंतर आम्हाला जेवण होत, तर तिथे जेवत असताना एक माणूस, एक व्यक्ती मला म्हणाले, त्यांचे स्वयंसेवक जे होते ते म्हणाले की एक ना व्यक्ती, एक गृहस्थ, त्या म्हणजे मंडप घातला होता, 8 दिवसाची व्याख्यान झाली होती, तर एका खांबाला टेकून ना उभ्याने ऐकत होते आणि धसाधसा रडत होते. पण मला, आम्हाला कळलं नाही, आम्ही आमचं विचारायचं धाडस झालं, पण ते खूप रडत होते आणि संपल्यानंतर ते निघून गेले. आणि काही वर्षानंतर ज्या वेळेला मी अकोल्याला, मगाशी तुम्हाला उल्लेख केला ज्या शाळेचा, की बनसोड नावाच्या एक बाई आहे सुचेता बनसोड, ती शाळा चालवतात, तर त्या मुलाचे म्हणजे माझ्या वर्गात जो निखिलेश होता त्याचे वडील होते ते रडत होते. आणि त्या क्षणाला त्यांनी ठरवलं की ह्या मुलांसाठी अकोल्यामध्ये आता काही सोय नाहीये, तर मी शाळा उभी करीन. आणि तुम्हाला खोटं वाटेल, आज बंगल्यामध्ये एक बेडरूम आणि एक किचन सोडलं तर अख्खी घर शाळा आहे. आणि इतक्या छान पद्धतीने ते दोघंही, म्हणजे सुचेता ती माझी आई, इतकं छान काम करते. मला वाटतं आणखीन प्रेरणेचा स्फुल्लिंग काय वेगळा हवा ना. त्यांचं यश बघताना आता इतका आनंद होतो की इतक्या मुलांना आज आमची ही शाळेतलं जे काही संभाषण पद्धत, मौखिक पद्धतीचं जे यश आहे ते तिथपर्यंत ज्ञानगंगा पोहोचलेली आहे. दुसऱ्या त्या शुभमच्या आईने पण परभणीला काही चालू केलंय. कितीतरी स्टुडंट्स आहेत आमचे की ज्यांनी स्वतःच्या काही शाळा चालू, औरंगाबादला एका ताईंनी चालू केले शाळा, अशा अनेक ठिकाणी आहेत की मुलांनी शाळा हे केलेले आहेत चालू. व्योमा नावाची आमची एक विद्यार्थिनी आहे, ती आता बीई झाली औरंगाबादची. म्हणजे ही सगळी जी मुलं आहेत ना, ती आमची पहिली इम्प्लांटी, आणि तिच्या आईची मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की तिच्या आतमध्ये कॉक्लिया नव्हता. अंतःकरणात जो असा शंखासारखा भाग असतो तो नव्हता. तर त्या आईने जगभर फिरून आली तेव्हा कोणीही तिचं इम्प्लांट करायला तयार नव्हतं. तर मुंबईत मग परत आली, त्यावेळेला ती डॉक्टर कीर्तने जे आहेत, लिंद कीर्तने, त्यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी धाडस करून तिचं इम्प्लांट केलं. आणि आज ती मुलगी इतकं छान ऐकते आणि इतकं छान आता ती बीई झाली. काय यशोगाथा आहे.
ताईंचा जो काही आत्ताचा प्रवास आपण ऐकला, ह्या प्रवासामध्ये स्वतः त्यांनी एक प्रसंग झेलला आणि त्याच्यातून त्यांनी पुढे येऊन पालकांसाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे. ही गोष्ट, ही या गप्पा ऐकणारे जे कोणी लोक असतील ज्यांना ताईंच्याशी संपर्क करायचा आहे, त्यांच्याकडून अजून काही माहिती घ्यायची आहे, ताईंचा नंबर शेअर केला जाईल. जरूर तुमची इच्छा असेल तर ताईंना भेटा, बोला. तुमच्या भागामध्ये तुम्हाला असं काही काम सुरू करायचं असेल तर त्या तुम्हाला नक्कीच मदत करतील. ताई, तुमची परवानगी न घेताच मी हे सांगून टाकलंय, बरं का? चालेल चालेल, अगदी चालेल, आनंदाने. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना एक असा प्रसंग असतो की जो खूप मनात खोलवर रुतून बसलेला असतो असं म्हणलं जातं. तर 2013 साली जेव्हा तुम्हाला आत्ताचे आपले दिवंगत झालेले जे राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती आहेत प्रणवदा, यांच्याकडून तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार सर्वोत्तम शिक्षिकेसाठीचा दिला गेला होता. असा प्रसंग जेव्हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये घडतो तेव्हा त्या प्रसंगाची डेप्थ जी काही असते ही खूपच खूप मोठी असते. म्हणजे असा खोलवर रुतून बसलेला असा हा प्रसंग असतो. तर ह्या प्रसंगाबद्दल आमच्या ऐकणाऱ्यांना बर्वाच्या काय सांगाल तुम्ही? 2012 साली आमचे जे समाज कल्याणचे अधिकारी होते त्यांनी सांगितलं की असा अशा ह्याच्यासाठी तू अर्ज कर. तर शाळेचे मुख्याध्यापिका होते, मग म्हटलं की जर मी त्यांनी सांगितलेलं काम हे केलं नाही तर माझी शाळेची कामं करणार. त्यामुळे जबरदस्तीने मनात असून मग मला 2-3 करत नव्हते तर लेक्चर दिलं आणि भाग पाडलं. त्याची जे तेव्हा असे प्रोफाईल बनवायला लागायचा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये, तर तसा फॉर्मॅट बनवला. सगळे प्रसंग सगळं सोडून त्या मुलाच्या घरी नेऊन दिले. म्हटलं कर बाबा, आता तुला काय, तूच घे, तूच शोध आणि ह्याचं काय हवं ते घे. आणि इतकं काही केलेलं काम आणि इतकी सर्टिफिकेट, इतके फोटोज आणि इतकं काही होतं. आणि फोटो सुद्धा सांगते की फोटोग्राफरने स्वतःहून खुश होऊन मला दिले, स्वतःहून काढलेले नाही. असे खूप काही होतं, ते सगळं नेऊन टाकलं. त्यानेच स्वतःहून निवडले त्यातले आणि ते प्रोफाईल बनवलं. आणि 5 ऑगस्टला पत्र आलं की तुम्हाला असं असं मिळणार आहे. म्हणजे माझ्यासाठी तो धक्काच होता की आपल्याला मिळणार आहे हे, पण इतका त्याच्यात भाग होता की शुद्ध आपल्या कामावर हे मिळत याचा खूप आनंद होता. आणि मुख्य म्हणजे तिकडे गेल्यानंतर कळलं की महाराष्ट्रातनं दिव्यांग मुलांच्या शाळातनं, बऱ्याच दिव्यांग मुलांच्या महाराष्ट्रात शाळा आहेत, तर त्या सगळ्या शाळातनं मला एकमेव निवडलेलं होतं की पुरस्कार करण्यासाठी. आणि आम्ही 4-5 दिवस भारत सरकारचे पाहुणे होतो. रॉयल प्लाझा नावाच्या हॉटेलमध्ये आमची सोय केली होती. आमचं चहा पाणी, गप्पा, त्यांच्याशी भेट घेवा आहोत याचं कारण ह्या मुलांनी मला दिले. दिसत म्हणजे मी परत इथे ह्या मुलांकडे जाते आणि ते घेताना माझ्या डोळ्यात, एका डोळ्यात आनंद होता आणि दुसऱ्या डोळ्यात माझा मुलगा. कारण मुलामुळे मी ह्या फील्डमध्ये आले. की दरवर्षी NCED इंडिया म्हणून एक संस्था आहे, राष्ट्रीय स्तरावर एज्युकेटर्सची काम करणारी, कर्णबधीर मुलांची. त्यांची दरवर्षी एक महाराष्ट्रात, या भारतातल्या एका भागात परिषद होते. 3 दिवस निबंध, पेपर सादरीकरण वगैरे होतं. आणि 2010 साली आमची केरळला ज्या वेळेला कॉन्फरन्स होती त्यावेळेला मी तो पेपर सादर केला आणि माझ्या पेपरला बेस्ट इनोव्हेटिव्ह अवॉर्ड मिळालं. तेव्हा सुद्धा सांगते की मी घेताना त्या अवॉर्ड इतकी रडले ना, म्हणजे मला कळलंच नाही की एक आईला, म्हणजे एक आई म्हणून मी ज्या शाळेत प्रवेश केला तिथे एक शिक्षिका झाले, तिथला लेक्चरर म्हणून झाले, मग मुख्याध्यापिका झाले. आणि हे करता करता मला ते आईसाठी मिळालेलं नॅशनल लेवलचं अवॉर्ड होतं ते मिळालं वगैरे. हा जे सगळे हे होते. आणि पहिलं जे 93 साली मिळालं तेव्हा माझा मुलगा गेला त्या दिवशी ते मला मिळालं. त्यामुळे म्हणजे एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात खपण असं असलं तरी सुद्धा माझ्या मुलांचा आनंद नेहमीच जड पारड्यात ठरला. आणि कधीच असं काय म्हणतात ते कुणासमोर मात्र मी डोळ्यासमोर डोळ्यातनं पाणी आस्तागायत काढलेलं नाही. फक्त अवॉर्ड घेताना कशी भावना होती की मी घेते पण मला आनंदही आहे आणि तितकंच दुःखही आहे, परंतु मुलाची आठवण येऊन रडले असं मात्र मी आजपर्यंत एकदाही कधीही झालं नाही. आणि राष्ट्रपती पुरस्काराच्या प्रसंगाचा एक छोटासा किस्सा सांगते तुम्हाला. की आम्हाला ज्या हॉटेलमध्ये ठेवलं होतं 5-स्टार हॉटेलमध्ये, तिथे जो दारवान होता
खूप छान देखणा उंच तिप्पाड शीख होता, हरविंदर सिंग त्याचं नाव. तर नेहमी जाताना आम्ही 3 ते 4 दिवस होतो ना, तर जाताना येताना त्याच्याशी गप्पा मारल्या, बोलले, काही आणलेलं बरोबर नेलेलं दिलं वगैरे वगैरे. आणि तर ते करताना ज्या दिवशी आमचं ते अवॉर्ड होतं ना, ते आम्हाला फक्त हातात हात हलवत जायचं, कारण बरोबर काही न्यायचं नसतं, मोबाईल वगैरे काही परवानगीच नसते, नुसतं जायचं अवॉर्ड घ्यायला. अवॉर्ड घ्यायची उत्सुकता असताना तो मला दारात म्हणाला, दीदी आपके लिए कुछ गिफ्ट है. म्हटलं मेरे लिए? तो म्हटलं सब टीचर्स के लिए है. म्हणाला नाही नाही सबके लिए नहीं, सिर्फ आपके लिए. म्हटलं क्यों, मैं स्पेशल हूँ क्या? तेव्हा तो म्हणाला हाँ मेरे लिए तो आप स्पेशल. तेव्हा त्याने मला जे सांगितलं की मलाही शिकायचं होतं, परंतु माझे वडील लवकर गेल्यामुळे माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडली. आणि आज तुमच्याशी बोलताना मला खूप जाणवलं की मी शिकलो असतो तर वगैरे. आणि म्हणून मला तुम्ही दीदी इतक्या आवडलाय, म्हणजे एवढे सगळे टीचर्स आहेत पण माझ्याशी कोणी बोललं नाही, तुम्ही एकटे आहात की तुम्ही माझ्याशी बोललात आणि इतकं छान बोललात. आणि म्हणून त्याने मला एक छान गुलाबी कागदामध्ये रॅप केलेली, वरती गुलाब लावलेली अशी दिली आणि मला म्हणाला भेट दिली आल्यानंतर, ते पुरस्कार घेऊन आल्यानंतर. आणि खरं सांगू का, राष्ट्रपतींनी काय दिलं हे बघण्याची मला उत्सुकता नव्हती, इतकं त्याने काय दिलं हे बघायची उत्सुकता होती. दीदी आपको बिल्कुल अच्छा लगेगा, आणि मी मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी आणले इथे तुम्हाला. त्याने मला खूप छान गणपतीची फ्रेम दिली आणि तो खूप वेगळा गणपती आहे, दिसत असेल मला वाटतं छान. उभा उभा गणपती आहे आणि तो मला त्याने दिला आणि खूप आनंद झाला. आणि म्हणून मी शेवटी नेहमी असं म्हणते की माझी मुलं मला कुठे घेऊन गेली, अगदी पाणबुडी बघायला मला मुलांमुळेच बघायला मिळाली असेल, किंवा आणखीनही कितीतरी अनुभव आहेत की जे मुलांमुळे मला मिळाले. आणि म्हणून मुलांची भावना मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 2 ओळी म्हणते की नाही आम्ही आगळे, नाही आम्ही वेगळे, गाऊ आपण ही सगळे गाणे ही निराळे, आम्हा ऐकू येत कमी पण नाही कशात कमी, नका करू तुम्ही खुणा वाच्यतेचा मंत्रणा, भाषा शिकतो सगळे फक्त फक्त समजून घ्या, हात काम करतो भरत काम ही करतो, पोहतो नाचतो सर्व काही करतो, आम्ही आहोत तुमचेच घटक, येईल खरी वेळ जेव्हा असू आम्ही संगे तेव्हा, नाही आम्ही आगळे नाही आम्ही. आणि म्हणूनच माझा राजीव सचदेव असेल त्याचे बाबांचे शब्द मला आठवतात, मला 2 मुलगे आहेत पण माझ्या आजारपणात माझा राजीव मला मिळाला. विचारतो माझ्या सर्वेशची आई म्हणते की माझ्या उठाने मला विचार, माझा सर्वेश मला विचार, हे लहानपणात घातलेले मुलांचे संस्कार आणि ही आई वडिलांना आपल्या मुलांबद्दल असलेली खात्री दीपस्तंभासारखी आहे मला वाटतं. ताईंच्याशी झालेल्या या गप्पांच्या मधून कितीतरी असे अनुभव आपल्याला ऐकायला मिळाले की नॉर्मल मुलांच्या पेक्षा सुद्धा ही मुलं नक्की आयुष्यामध्ये काय करू शकतात. आणि जसं एक एका मुलाला आई शिकवते म्हणतात, तसं की ताईंच्या बोलण्यातनं जे आलं त्याप्रमाणे त्यांच्या मुलांनी पण त्यांना खूप काही शिकवलेलं आहे. तर मला असं वाटतं की या नोटवर आपण ताईंची रजा घेऊया की ताई अशाच मुलांना शिकवत राहा, आम्हाला खूप काही नवीन नवीन देत राहा, आम्हाला पुन्हा तुमच्याशी कधीतरी गप्पा मारायला जरूर आवडेल. आणखीन काही नवीन अनुभव तुमचे असतील किंवा तुमच्या विद्यार्थ्यांनी यशाची चढती कमान जर घेतलेली असेल तर या विद्यार्थ्यांच्या बद्दलही ऐकायला आम्हाला जरूर आवडेल. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या विषयाशी संबंधित जर कोणाला काही माहिती हवी असेल किंवा काही अडचणी असतील ज्या शोभताई तुम्हाला त्याचं सोल्युशन देऊ शकतील असं तुम्हाला वाटेल तर जरूर आम्हाला बर्वा पेजवरती लिहा, आम्ही ताईंचा फोन नंबर तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि ताई तुमचे मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही आज इथे आलात, आमच्याशी बोललात. हा बर्वा स्किन थेरपी, कॉस्मेटिक्स आणि कर्णबधिर हा अतिशय वेगळा विषय आहे पण समाजामध्ये काम करणारी अशी प्रचंड व्यक्तिमत्व आहेत की जी खूप काहीतरी वेगळं करतायत आणि त्यांचं काम लोकांच्या पर्यंत लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण भेटलो शोभाताईला. फक्त कर्णबधिर मुलांबरोबरच नाही, डाऊन सिंड्रोम असेल, दृष्टीहीन असेल, शारीरिक विकलांग असेल, अशा अशा सगळ्या प्रकारच्या या मुलांबद्दल लिहिते बोलते, त्यामुळे कर्तृत्व त्यांचे आणि शब्द माझे हे कधीतरी ऐका, कारण हे खूप प्रेरणादायी आणि आणखीनही खूप काही वेगळं हे करणार आहे.
कामाक्षीताई आणि तुमचे सगळे तंत्रज्ञ हे सगळ्यांतर्फे आणि अवधूत जोगळेकर ज्याने मला मुख्य इथे आणण्यासाठी माझं नाव सुचवलं त्याच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करते. मनापासून धन्यवाद. धन्यवाद.